हॅलो, सलाम, नमस्ते, कसे आहात? बरे आहात ना? मी तुमच्या सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी पायलंदगी, अर्थात क्वीन ऑफ युअर हार्ट शिवलक्ष्मी आई साहेब. सर्वप्रथम आज आदिशक्ती आद्य स्वयंभू शक्तिपीठ साडेपी तीन शक्तिपीठांपैकी अर्धशक्तिपीठ असलेल्या खानदेशच्या कुलस्वामिनी, महाराष्ट्राच्या कुलस्वामिनी आई सप्तशृंगी यांच्या इथे होत असलेल्या कोजागिरी उत्सवाच्या सर्व देवी भक्तांना, देवी उपासकांना, देवी पूजकांना खूप 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 शुभेच्छा. आज मी स्वतः आईसाहेबांच्या चरणी असते, परंतु कोरोना आणि मंदिर बंद असल्यामुळे आज कोजागिरी उत्सव इथेच आपल्या घरी साजरा होणार आहे. आणि छानपैकी खाली तयारी झाली आहे, माझे सर्व शिष्यगण आलेले आहेत. आणि आज आपल्या घरात आलेल्या राजेश्वरीसाठी आई सप्तशृंगीकडे जो नवस केला होता, त्या नवसाची पूर्तता आज कोजागिरीनिमित्त इथे दुधाचा माठ भरून केली जाणार आहे. आणि त्यानिमित्त संध्याकाळी खूप सुंदर असा कार्यक्रम आहे, त्या संदर्भातले व्हिडिओज मी नक्कीच बनवून पोस्ट करीन. तुर्तास आजचा भाग 19, माझा जीवन प्रवास, सागर मंथन, एक अनोखा जीवन, किन्नर जीवनाकडे वाटचाल. कालच्या भागामध्ये आपण पाहिलं की आदर्श विद्या मंदिर शिर्डी येथे मी डान्स कोरिओग्राफी करायला घेतली, माझं रोजचं येणं जाणं आणि कोपरे मावशींकडून मिळणारं जेवण यावर सध्या लाईफस्टाईल सुरू झाली होती. पण कुठेतरी मुलांच्या पालकांमध्ये माझी ओळख व्हायला सुरुवात झाली होती. याच ओळखीमध्ये 26 जानेवारीच्या एका कार्यक्रमामध्ये माझी ओळख झाली. शिर्डी नगरपालिका म्युन्सिपॅलिटी स्कूलचे जिल्हा परिषद शाळेचे शिर्डी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक माननीय नंदकुमार बैलम सर, बिकॉज त्यांचा मुलगा तन्मय बैलम हा छान डान्सर होता आणि वन ऑफ द बेस्ट बॉय असा होता की ज्या मुलाने आदर्श विद्यामंदिरमध्ये स्वतःच मुलांची एक टीम तयार केली होती आणि त्या मुलांच्या टीमचा स्वतःच एक डान्स बसवला होता. आणि तो डान्स मी गॅदरिंगसाठी त्याच्या ग्रुपचा डान्स मी सिलेक्ट करावा म्हणून तो मुलगा सारखा सर 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 करे. आणि त्या मुलाला मी सांगितलं की ठीक आहे, तुझा डान्स मी 26 जानेवारीला एकदा पाहीन आणि त्यानंतर आपण गॅदरिंगमध्ये ठेवायचा की नाही हे ठरवू. आणि ती अटॅचमेंट त्याच्या ग्रुपशी आणि तन्मयशी व्हायला लागली आणि ती अटॅचमेंट पुढे चालून खूप, म्हणजे तन्मय आणि बैलम सर या नावापासून पुढे खूप मोठा इतिहास घडतो आणि खूप, म्हणजे अगदी लेकरासारखं लेकरू मी त्याच्या डान्सला हे होकार दिला. आणि त्यानंतर त्याच्या वडिलांची 26 जानेवारीला माझी ओळख झाली. बैलम सर जे जिल्हा परिषद शाळेचे म्युन्सिपॅलिटी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक होते आणि त्या मुख्याध्यापकांच्या थ्रू हे झालं. आणि आज कोजागिरी पौर्णिमा आहे, एक मिनटं, माझा शिष्य आहे, कोजागिरी पौर्णिमेकेले इन्व्हिटेशन करणे का सबका, माझा शिष्य आहे, आज कोजागिरी आहे हमारे घर पे, आप सबको आने का इन्व्हिटेशन करू. अच्छा, हा माझा शिष्य आहे यशलक्ष्मी गुप्ता, तर आज कोजागिरी निमित्त तो तुम्हा सर्वांना आमंत्रण देतोय. बोलू दे. जय श्री महाकाल. आज हमारे घर पे जो कोजागिरी, आज हमारे घर पे कोजागिरी का प्रोग्राम रखा गया है. सबको आमंत्रण है, आमंत्रण है क्या हमारे घर पे कोजागिरी प्रोग्राम के लिए, कोजागिरी पौर्णिमा के लिए आना. जय श्री महा, जय श्री महाकाल, जय माता दी. हा है माझा शिष्य यश आणि हा यश तो माझा शिष्य पण आहे आणि ही इज माय असिस्टंट ऑल्सो. त्याला माता रेणुकेच्या मोती आहेत आणि तो खूप
सुंदर स्वयंपाक बनवतो, खूप छान हॉटेल व्यावसायिक आहे आणि तो आज आपल्या आजच्या कोजागिरी प्रोग्रामच्या सगळ्या जेवणाची व्यवस्था बघतोय. आणि रोज मला येणारा चहा तुम्हाला कोणीच, माझ्या आजूबाजूने मी तुमच्याशी बोलत असताना खूप जण येतात खूप जण जातात पण तुम्हाला कळत नाही ते. पण फॉर काइंड युअर इन्फॉर्मेशन, मी जेव्हा व्हिडिओ बनत असते तेव्हा कुणीही आवाज करत नाहीत. चार पाच चेले इथे असतात, नित्यालक्ष्मी, यशलक्ष्मी, गंगालक्ष्मी असे असतात ते, तर कोणीच बोलत नाही. व्ह्यू असते, येतात शॉर्ट फॉर्ममध्ये ठेवतात चहा, त्यांचे त्यांचे निघून जातात, अशी सिस्टीम आहे. सो शिष्य आणि शिष्यवर्गांबद्दल मी पुढे बोलणारच आहे, कारण अजून तर सागरचा आत्ताशी शिंदे सर झाला आहे, तर शिंदे सरांच्या बाबतीमध्ये आपण ऐकत आहोत. तर मग बैलम सरांची माझी ओळख झाली 26 जानेवारीला, आणि माझ्या लाईफमधली रॉयल प्रोफेशनल आणि योग्य मार्गदर्शक पर्सनॅलिटी म्हणजे नंदकुमार बैलम सर. बैलम सर खरंच खूप सुंदर वाटलं की त्यांच्याशी ओळख झाली. त्यांनी मला पुढे करिअरमध्ये खूप सपोर्ट पण केलेला आहे, त्याबद्दल आपण नंतर बोलणारच आहोत. डान्स छानपैकी सगळे कोरिओग्राफ झाले आणि सुंदर सुंदर डान्सेस बसवल्यानंतर स्कूलचे प्रिन्सिपल आणि इतर टीचर्स जे आहेत ते आले आणि त्यांनी बघितलं डान्सेस कसे काय झालेले आहेत. सर्वांना खूप आवडलं, कौतुक केलं गेलं, परंतु आता वेळ होती गॅदरिंगमध्ये हे करण्याची सादरीकरण. तर शिक्षकांचं असं ठरलं की एखाद्या कुठल्या तरी गाण्यामध्ये मी स्वतः पडद्यामागून पुढे यावं आणि लोकांसमोर सादर व्हावं अशी प्रिन्सिपलची इच्छा होती आणि शाळेतल्या एक दोन शिक्षकांची इच्छा होती. सो मी ठरवलं ओके नो प्रॉब्लेम, मला काहीच प्रॉब्लेम नाही. तर थीम होती गॅदरिंगची, मी थीम वाईज गॅदरिंग्स बसवत असते, तर गॅदरिंगची थीम होती महाराष्ट्राची लोकधारा आणि त्याद्वारे आपण लावणीपासून जागरण गोंधळापासून मराठमोळ्या गाण्यांपासून पोवाड्यापर्यंत सगळे डान्सेस बसवलेले होते आणि त्याचंच आपण महाराष्ट्राच्या मराठा बटालियनशी रिलेटेड एक मिलिटरी सॉन्ग बसवलेला होता आणि तोच मिलिटरी सॉन्ग मी नाही तर तन्मयने अरेंज केला होता, म्हणजे देशाशी रिलेटेड देशभक्तीपर गीत त्याने बसवलं होतं आणि त्यात आपण मराठा बटालियनची झलक दाखवली होती. आणि असाच एक पोवाडा बसवला गेला, त्या पोवाड्यामध्ये मी स्वतः फेटा वगैरे घालून स्टेजवर एंट्री करायचं ठरवलेलं होतं. तर अशा पद्धतीने जेव्हा गॅदरिंग आली, रंगीत तालीम झाली, गॅदरिंगच्या दिवशी सगळ्यांनी जेव्हा महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रम पाहिला तर अगदी शिर्डीकरांनी, विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी शिंदे सरांना डोक्यावर उचलून घेतलं आणि मी शिर्डीमध्ये विदाऊट एनी जास्त कष्ट आणि पब्लिसिटी पब्लिक झाली होती. मी पब्लिश होऊन गेली होती, मी सर्वांना ओळख होऊन गेली होती, शिंदे सर शिंदे सर शिंदे सर शिंदे सर असं करून माझा खूप मोठा गाजावाजा आणि नाव व्हायला लागलं होतं. आणि त्याच पिरियडमध्ये जे स्कूलमध्ये मी डान्स क्लासेस सुरू केले होते, तर सकाळी मी स्कूलला जायचे, एक तासाभराचं एक लेक्चर घ्यायचे, संध्याकाळी मी स्कूलला जायचे दुपारी शाळा सुटायच्या अगोदर 2 तेव्हा एक लेक्चर घ्यायचे. तर अशा पद्धतीने चालू असताना 2-4 मुली फॉर भरतनाट्यम कथ्थकसाठी माझ्याकडे अप्रोच झाले आणि ते चालू असतानाच मला संजीवनी अकॅडमीला, कोपरगाव संजीवनी अकॅडमी जी आहे तिथे डान्स टीचरची आवश्यकता आहे अशा पद्धतीची संधी आहे. सो मी खूप एक्साइटेड होते की मी इथून आदर्श विद्यामंदिरमधून करिअरला सुरुवात केली होती ॲज अ टीचर म्हणून, तर तिकडे मला चान्स मिळेल का. तरीही मी ठरवलं की बघूयात, आपण ट्राय करूयात. आणि याच पिरियडमध्ये तन्मय आणि त्यांच्या फॅमिलीशी ओळख झाली. तन्मयचा बड्डे होता, तन्मयच्या बड्डेसाठी त्याच्या फ्रेंड सर्कल म्हणजे त्याच्या ग्रुपच्या मित्रांसोबत माझी छान घट्ट मैत्री जुळली होती आणि आम्ही त्याचा बड्डे सेलिब्रेट त्याच्या घरी करायचं ठरवलं. आम्ही त्याच्या घरी जाऊन बड्डे सेलिब्रेट केला, फॅमिलीशी चांगली ओळख झाली. समोरचा एक त्यांच्यासमोरचा एक फ्लॅट रिकामा होता,
आणि मी इकडे गोंदकर राज्याच्या इथे राहत होते, तुम्हाला तर माहितीच आहे. तर तिथे नुसतं मला असं किचन ओट्यावर झोपावं लागायचं, मी साधी गादी बनवून घेतली होती. आणि छोट्याशा रूममध्ये कसं शक्य होईल हे वाटत नव्हतं, तर कोणाला घरी बोलवणं सुद्धा शक्य नव्हतं माझ्याकडनं. असा रूम होता माझा, म्हणजे आतमध्ये घुसलं की संपून जायचा. तर मी ठरवलं की बघूयात आपण, आता आपल्याकडे 2 पैसे आले, गॅदरिंगचे पैसे मिळाले होते, क्लासेसचे पैसे मिळत होते. मी ठरवलं चला करूयात. आणि त्याच पिरियडमध्ये तन्मयच्या घरासमोरच्या आणि बिल्डिंगमधल्या 2-3 मुलींनी फॉर भरतनाट्यमसाठी माझ्याकडे, कथ्थकसाठी माझ्याकडे ॲडमिशन्स घ्यायला सुरुवात केली. आणि त्यावेळी मी त्यांच्या बिल्डिंगमध्ये जाणं येणं सुरू केलं डान्स क्लासेससाठी. आधी तोच जो रूम होता, फ्लॅट होता, तो मी डान्स शिकवण्यासाठी ॲज ए हॉल म्हणून भाड्याने घेतला रेंटवर. आणि तिथे एक साधारणतः 1 महिनाभर मी तिथे शिकवत राहिले. नंतर मी ठरवलं की रोज मला ये जाय करावी लागते, गोंदकराजीच्या घरापासून स्कूल सुटल्यानंतर संध्याकाळी मला यावं लागतं. शाळेत डान्स क्लासेस चालूच होते, प्लस इकडे मी काहीतरी 5-7 मुलींना भरतनाट्यम कथ्थक शिकवत होते, तर मला इकडे तन्मयच्या घरासमोर येणं जाणं होतं. छान फॅमिली, छान बिल्डिंग आणि छान व्यवस्थित वातावरण वाटलं. मी ठरवलं की चला आपण इकडे रेंटवर राहू शकतो. आता आपण रेंटवर घेतलाच आहे हा फ्लॅट, मग इथेच राहायला यायला काय हरकत आहे. म्हणून मी तिकडचं सामान थोडं 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 करून इकडे शिफ्ट केलं. आणि ताराजीचा रूम 2 महिने झाल्यानंतर 3 महिन्यात मार्च महिन्यामध्ये सोडला. मार्च महिन्यामध्ये एंडिंगच्या, मार्च एंडिंगच्या दरम्यान मी सोडला. परीक्षा चालू होती मुलांची त्या पिरियडमध्ये, मार्च एप्रिलचा पिरियड होता, आणि सोडला आणि मी इकडे निघून आले. कारण मला माहिती होतं की आता मला डान्स क्लासेसला मोठा सपोर्ट मिळणार आहे. सो मी इकडे आली आणि साई पार्क सोसायटीमध्ये सापुरी शिवावर मी आधी त्या भाड्याच्या रूममध्ये राहायला सुरुवात केली. नवीन नवीन तिथे राहत असताना स्टुडंट्सचं येणं जाणं डान्स क्लासेसमुळे छान ओळख झाली. आजूबाजूची लोकं चांगली होती, त्यांच्याकडे उठणं बसणं चालू झालं. मी तिथेच राहायला सुरुवात केली. पण आता तिथे राहायला सुरुवात तर केली, पण मग खाण्यापिण्याचे वांदे. इकडे कोपरे मावशी जेवण देत होत्या, इकडे कोण देणार, शिवाय गाडी नाही माझ्याकडे पायी पायी चालणं. तर त्याच पिरियडमध्ये तन्मयचे मम्मी, त्यांना मी बहीण करून मानलं होतं, त्याही अगदी भावासारखे राखी वगैरे बांधून त्यांनी भावासारखे सोपस्कार पार पाडत होते. तर पहिलीच बहीण तिथली शिर्डीमध्ये भेटलेली, म्हणजे हर्षलीताई. आणि मी वहिनीच म्हणायचं, कारण बैलम सरांच्या त्या मिसेस होत्या. तर छानपैकी तिथे आमचं एक जुळलं, पूर्ण बैलम फॅमिलीशी खूप छानपैकी जुळायला लागलं. तर त्यांच्याकडे सकाळी झोपेतून उठल्या उठल्या त्यांना चहा आणून द्यायचा, नाश्ता यायचा, त्यांच्या घरात जो नाश्ता बनायचा तो दुपारी जेवण यायचं, संध्याकाळी घरी आलं की चहा यायचा, रात्रीचं जेवण ताट मस्त वाढून तन्मय आणून द्यायचा, सरांना जेवण नेऊन द्या. म्हणजे अगदी सख्ख्या भावासारखा जीव लावला वहिनींनी, आणि अगदी सरांनी सुद्धा भावासारखा जीव लावला. आणि माझ्या जेवणाची व्यवस्था मिटली. कुठेतरी मला असं वाटायचं की किती देव माणसं भेटलीत मला प्रत्येक ठिकाणी, कारण शिर्डीत आल्यानंतर प्रत्येक ठिकाणी शिर्डीमध्ये देवासारखी माणसं भेटत गेली. बोटावर मोजणे इतकी नाव न घेता मी सांगते की लोक थोडीशी वेगळ्या प्रवृत्तीची निघाली, परंतु तरीही बैलम फॅमिली मी कधी विसरू शकत नाही. खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने माझ्या करिअरला टेकू दिला, आधार दिला, हातभार लावला ती बैलम फॅमिली, की त्यांच्या जीवावर मी खाऊन पिऊन मज्जेत राहत होते. अगदी तिथे राहत असताना संजीवनी अकॅडमीमध्ये तन्मयचं ॲडमिशन झालं. तर तन्मयचं ॲडमिशन झालं म्हटल्यानंतर मला संजीवनी अकॅडमीमध्ये अपॉर्च्युनिटी मिळालीच होती. सो मीही ठरवलं की आपणही संजीवनी अकॅडमीमध्ये, आपल्याला चान्स आलेला आहे तर आपण ॲज अ डान्स टीचरसाठी तिथे इंटरव्ह्यूला जाऊन बघावं. म्हणून मीही हो झालं तर झालं, नाही तर नाही झालं असा विचार करून संजीवनी अकॅडमीला गेली. आणि तिथे गेल्यानंतर माझा इंटरव्ह्यू झाला. पहिल्याच दिवशी जेव्हा इंटरव्ह्यूला जायचं होतं मला, त्याच दिवशी मी
कसं जायचं म्हणून बैलम सरांची गाडी होती प्लेजर रेड कलरची स्कूटी. तर सरांना म्हटलं, सर मला कोपरगावला जायचं आहे इंटरव्ह्यूला, तर तुमची गाडी देता का? काहीही विचार न करता त्या माणसाने चावी हातात दिली. शिर्डीमध्ये पहिल्यांदा आपली गाडीसारखं मी त्या गाडीवर निघाले, प्लस त्यांची गाडी पेट्रोलने फुल होती आणि मस्तपैकी गाडीवर बसली ना, पेट्रोल टाकली, वरतून सरांनी चावी त्यांना म्हटले पेट्रोल टाकू नका बरं का, गाडीत पेट्रोल आहे. आणि मी गाडीवर बसली, कोपरगावला गेली. कोपरगावमध्ये थोडीशी एंट्री केली, जिथे संजीवनी अकॅडमीला आपण टर्न मारतो तिथे अगदी मी टर्न मारला आणि एका ट्रकने येऊन मला असं बाजूनी हवेने धक्का झाला. मी पडले, हा हात मुरगाळला, काही कळेना. गाडी सायलेंटमध्ये गाडी अशी हळूहळूच खाली गेली आणि मी या बाजूला पडले, माझा हात मुरगाळला, मला कळेना मी कशी काय हे होत होते. म्हणजे अशी पडल्यानंतर हात मुरगाळला आणि उठून बसले. आजूबाजू काही लोकांनी बघितलं पण हे नाही केलं, उठा 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 उठा. मी उठले, हात चटकले, कपडे काही खराब झाले नव्हते फारसे, तर फक्त हाताला असा घसडा बसला होता ना, हा असा मुरगळल्यासारखा हे झाला होता. मी तशीच उठले, हात झटकला. इंटरव्ह्यूला जायची घाई होती, तशीच इंटरव्ह्यूला गेले. इंटरव्ह्यूला गेल्यानंतर तिथे जाऊन बसले. मी माझं तिथे नाव सांगितलं वगैरे, इंटरव्ह्यूसाठी मला बोलवले असं, तर तिथे त्यांनी हो सांगितलं. तिथे बाहेर ज्या प्रियंका म्हणून मॅडम होत्या, त्यांनी सहज हाताकडे लक्ष केलं. मी असं बघत होती, तर काही झालं आहे का सर? त्यांनी मराठीत प्रश्न विचारला. मी सांगितलं, हो मी आत्ता येता येता पडलो आहे म्हणून. तर त्यांनी स्प्रे आणून दिला, हातावर स्प्रे मारून दिला की सर सर ओके ना, येस येस येस. आणि त्यांनी मला चहा वगैरे ऑफर केला. त्यानंतर तिथे माझं इंटरव्ह्यूसाठी बोलवलं गेलं, माझा इंटरव्ह्यू झाला. तिथून छानपैकी उत्तम व्यक्तिमत्व आणि आदर्श स्त्रीत्व आणि आदर्श शिक्षिकेचं एक मोठं वर्चस्व ठेवणारी स्त्री माझ्या डोळ्यासमोर आली. माझ्या आईनंतर जर कोणाला एवढ्या होपफुली पाहिलं असेल आणि आदर्शपणे बघितलं असेल तर त्या आहेत आमच्या संजीवनी अकॅडमीच्या MD मनाली कोल्हे मॅडम. मी त्यांना पाहिल्यानंतर, अगोदर बघितल्यानंतर जे आपल्यावर प्रभाव पडतो असं प्रभावी व्यक्तिमत्व, त्यांच्यासमोर डान्ससाठी इंटरव्ह्यू घेतला गेला. मला सगळं ठरवलं गेलं आणि मला सांगितलं गेलं की तुम्हाला अमितदादा कोल्हेंकडे एकदा जाऊन इंटरव्ह्यू द्यावा लागेल. येस ऑफकोर्स, आणि मला तुम्हाला फोन येईल तेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला या असं सांगितलं. माझं झाला इंटरव्ह्यू, मी तिथून निघाले, घरी गेले. कन्फर्म नव्हतं एवढ्या मोठ्या ब्रँड स्कूलमध्ये आपल्याला ॲज अ कोरिओग्राफर, ॲज अ डान्स टीचर म्हणून अपॉइंट करतील की नाही याबद्दल गॅरंटी नव्हती. परंतु साईबाबांची साथ आणि नशिबाचा खेळ बघा, की एका साध्याशा हॉटेलमध्ये 200 रुपये रोजाने झाडझूड करणाऱ्या सफाई कामगाराचा पुढे शिंदे सर झाला. शिंदे सर जो कोरिओग्राफीच्या क्षेत्रामध्ये शिर्डीमध्ये नावाजला गेला, तिथून त्या व्यक्तीला एका ब्रँड असलेल्या स्कूलमध्ये, ब्रँड असलेल्या स्कूलमध्ये ॲज अ डान्स टीचर म्हणून अपॉइंट करण्यासाठी बोलवलं गेलं. आणि त्या स्कूलमध्ये मला अमितदादांकडनं इंटरव्ह्यू झाल्यानंतर ॲज ए डान्स टीचर अगदी नर्सरीपासून तर 9th स्टँडर्डपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना बाय लेक्चर्स घेऊन डान्स शिकवण्यासाठी ॲज ए व्हिजिटर डान्स टीचर म्हणून मला अपॉइंट केलं गेलं. आठवड्यातल्या 3 डेजसाठी मी स्कूलमध्ये डान्स टीचर म्हणून अपॉइंट झाले. मला आठवड्यातून 3 दिवस लेक्चर्स असायचे, 1 दिवस आड, आणि मंथमध्ये मला कमीत कमी 15 दिवस लेक्चर घ्यावे लागायचे. अशा पद्धतीने सगळं ठरलं, पेमेंट ठरलं, आणि मी सागरचा शिंदे सर आणि आता मी एका ब्रँड स्कूलमध्ये डान्स टीचर ॲज ए कोरिओग्राफर म्हणून अपॉइंट झाले होते. आणि तिथून पुढे माझ्या करिअरला वेगळं वळण लागत गेलं आणि ते आपण बघणार आहोत भाग 19 मध्ये उद्याच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची, बाय.